नमस्कार मित्रांनो, कसे मजेत ना? आणि मजेतच राहा आणि मजे शिकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचं नाव आहे सीमा चंदन एज्युकेशन. सुरुवातीचं नाव सीमा चंदन पॉलिटी होतं, परंतु आता नाव काहीसं चेंज झालेलं आहे. कारण की आम्ही तयार केलेला आहे प्लॅटफॉर्म, फ्री एज्युकेशनचा प्लॅटफॉर्म, ज्याच्यावर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी असणारे जे काही वेगवेगळे विषय आहे त्यांचा परीक्षाभिमुख अभ्यास करून घेतला जातो. आपण सुरू केलेली आहे स्टेट बोर्ड सिरीज, ज्याच्यात आपण पाहतोय इयत्ता 8वी, आणि त्याच्यात आपण पाहतोय आज तिसरा धडा. धड्याचं नाव आहे बल आणि ताप. चला तर मित्रांनो मग टॉपिकला सुरुवात करू. मित्रांनो, आज जो आपण टॉपिक पाहणार आहे त्या टॉपिकचं नाव आहे बल आणि ताप, म्हणजे फोर्स आणि प्रेशर. मित्रांनो, टॉपिक एकदम सोपा आहे. राज्यसेवेला आणि कंबाईनला याच्यावर प्रश्न विचारले जातात, पण ते प्रश्न कॉन्सेप्च्युअल असतात आणि बऱ्याच वेळा याच्यावर काही गणित सुद्धा विचारले जातात. चला तर मग टॉपिकला सुरुवात करू. टॉपिक सुरुवात केले की इथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारले, प्रश्न काय आहे की बल म्हणजे काय. साधं व्यावहारिक उदाहरण सांगतो. रिडिंग रूम मध्ये तुम्ही बसलेला आहे, तुमच्या शेजारी तुमचा मित्र बसलेला आहे, अगदी शांत बसलेले दोघं जण अभ्यास करताय. आता तुम्ही काय करा, त्याला इतका जोरदार धक्का मारायचा की तो खुर्चीवरून पडला पाहिजे. असं करू नका बरं का, इथं भांडण व्हायचं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला फक्त. आता झालं काय की जेव्हा तुम्ही तुमचं स्नायू बल त्या मित्रावर प्रयुक्त केलं, त्यावेळेस बिचारा स्थिर आणि शांत स्थितीतला तो गतिमान झाला आणि धपकन त्या खुर्चीवरून पडला. हे उदाहरण झालं बलाचं. आता या ठिकाणी टॉपिकला सुरुवात केलं की न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम सांगितलेला आहे, जो आपण लहानपणापासून पाहत आलेला आहे. काय हो गतिविषयक पहिला नियम? की एखादी वस्तू जर स्थिर असेल आणि तिच्यावर कुठलं बाह्य बल कार्यरत होत नसेल तर ती स्थिरच राहते. हे पहा, हा चेंडू आहे, हा स्थिरच राहणार, वर्षानुवर्ष स्थिरच राहणार जर याच्यावर कुठलंच बाह्य बल कार्यरत नसेल. आणि दुसरं, एखादी वस्तू जर गतिमान असेल आणि त्याच्यावर कुठलंही बाह्य बल कार्यरत नसेल तर ती वस्तू त्याच दिशेने आणि त्याच वेगाने कंटिन्युअसली गतिमान राहते. हे पहा, आपण या फिगरमध्ये पाहू शकतो. लक्षात, कॉन्सेप्ट पक्का. हा होता न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम. आता या स्लाइडवर बलाचे वेगवेगळे उदाहरणं दिलेले. जसं एक माणूस एक बंद पडलेल्या कारला धक्का देतोय, म्हणजे त्याच्यावर बल प्रयुक्त करतोय. तिला अचल स्थितीतून जलस्थितीत आणण्याचा प्रयत्न करतोय. एकीकडे एक कुत्रा अडून बसलेला आहे, त्याला तो बिचारा मुलगा ओढतोय. आणि तिसऱ्या फिगरमध्ये एक मुलगा एका फुटबॉलला किक मारतोय, म्हणजे स्थिर स्थितीतल्या असलेल्या फुटबॉलला तो गतिमान करतोय. आता आपण पाहणारे बल, बलाचे प्रकार किती असतात? बलाचे प्रकार प्रामुख्याने दोन असतात. पहिला असतो संपर्क बल आणि दुसरा असतो असंपर्क बल. इंग्लिशमध्ये त्याला म्हणलं जातं कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. बलाचा पहिला जो प्रकार आहे त्याला म्हणलं जातं संपर्क बल किंवा कॉन्टॅक्ट. आता संपर्क बल किंवा कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय? एखादी स्थिर स्थितीमधली गोष्ट आहे, तिला गतिमान करायचं आहे, म्हणजे तिच्यावर तुम्हाला डायरेक्टली फोर्स अप्लाय करावा लागतो, बल प्रयुक्त करावं लागतं. किंवा एखादी गतिमान स्थितीतील वस्तू आहे, तिला स्थिर करायचं आहे तर तिला तुम्हाला अडवावं लागतं, म्हणजे परत या ठिकाणी बलच प्रयुक्त करावं लागतं. या ठिकाणी बलाचा डायरेक्ट संपर्क होतो, म्हणून याला म्हणलं जातं संपर्क बल. याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर इथं पाहू शकता आपण की तीन जण बिचारे म्हणून एका गाडीला धक्का मारताय बंद पडलेल्या, आणि ती गाडी चालू झाली आणि ती गस्त बिचारे पडले, म्हणजे हे काय झालं या ठिकाणी? संपर्क बल. बलाचा या ठिकाणी दुसरा जो प्रकार असतो तो असतो असंपर्क बल. म्हणजे ना वस्तूमध्ये, ना बल प्रयुक्त करणाऱ्या व्यक्तीमध्ये किंवा वस्तूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क न होता सुद्धा जेव्हा बल प्रयुक्त होते तेव्हा त्याला म्हणलं जातं असंपर्क बल, म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. आता याचं बेस्ट उदाहरण जर सांगायचं झालं तर ते आहे गुरुत्वाकर्षण बल. हे पहा, हा बिचारा इथं न्यूटन बसलेला आहे. या न्यूटनच्या डोक्यावर काय झालं? एक ॲपल पडलं, बरोबर आहे? सेल्फी काढत बसलेला आहे, त्याच्या डोक्यावर ॲपल पडलं. आणि मग तो विचारले की यार माझ्या डोक्यावर ॲपल कुणी मारलं? तर हे जे ॲपल पडलं हे गुरुत्वाकर्षण फोर्समुळे पडलेलं आहे. हे उदाहरण आहे असंपर्क बलाचं, म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. असंपर्क बलाचं दुसरं उदाहरण आहे चुंबकीय. हे की या उदाहरणावरून स्पष्ट होतंय. आता या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला असंपर्क बलाचे तीन उदाहरणं दिलेले आहे, म्हणजे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. हे पहा, हे पहिले उदाहरण आहे चुंबकाचं. हे चुंबक काय करतंय? तर या टाचण्यांना स्वतःकडे आकर्षित करतंय, बरोबर आहे? दुसरं जे उदाहरण आहे ते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आता इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय? की सकाळी मस्तपैकी उठायचं, आईच्या हातात कंगवा द्यायचा, आईला म्हणायचं आई केस विंचरून काढ, आईने केस विंचरून काढले की तोच कंगवा घ्यायचा आणि कागदाचे जे छोटे छोटे तुकडे त्याच्याकडे घेऊन जायचं. ते कागदाचे छोटे छोटे तुकडे त्या कंगव्याकडे आकर्षित झालेले दिसतात. का बरं आकर्षित झालेले दिसतात? कारण ते त्या कंगव्यामध्ये स्थितिक विद्युत भार, म्हणजे स्टॅटिक चार्ज डेव्हलप झालेला असतो. हे सुद्धा काय झालं? असंपर्क बलाचं उदाहरण. तिसरं जे आहे हे गुरुत्वाकर्षण बलाचं उदाहरण. हे सुद्धा काय झालं? असंपर्क बलाचं उदाहरण. की बाबा याच्यामध्ये जे फळ आहे ते झाडावरून खाली पडतं. लक्षात, हे तीनच उदाहरणं, या तीनच उदाहरणाचं स्पष्टीकरण या ठिकाणी या पूर्ण
चॅप्टरमध्ये किंवा या पूर्ण पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. आता याच्या सगळ्यात महत्त्वाचं जे पुढचं चालू होतं आहे, ते पुढचं जे उदाहरण आहे ते आहे घर्षण बलाचं. आता घर्षण बल म्हणजे काय? तर मित्रांनो एकदम सोपं आहे. काय करायचं की चप्पल घालायची, पण चप्पलचा जो सोल आहे रबरी चप्पलीचा सोल, तो पूर्ण तासून काढायचा. त्याला आहे ना कुठल्याच प्रकारचं फ्रिक्शनच नाही ठेवायचं, म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारची ग्रीप नाही ठेवायची. आणि फरशीवर मस्तपैकी पाणी टाकायचं आणि पळत सुटायचं. विदिन 2 ते 3 ढांगांमध्ये तुम्ही सटकन सटकणार आहे. का बरं सटकणार आहे? कारण की चपलीमध्ये आणि त्या जमिनीमध्ये कुठल्याही प्रकारचं घर्षण राहिलेलं नाही. मित्रांनो, मी जमिनीवर चालतोय किंवा एखादी वस्तू जर का मी एखादा चेंडू जर का जमिनीवर सोडला तो काही काळानंतर थांबतोय. का थांबतो? कारण की त्या चेंडूमध्ये आणि जमिनीच्या पृष्ठभागामध्ये घर्षण बल प्रयुक्त होते. अगदी त्याच प्रकार मी जेव्हा जमिनीवर चालतो तेव्हा माझ्या चप्पलची जेवढी ग्रीप चांगली असते तेवढं माझ्या चप्पलमध्ये आणि पृष्ठभागामध्ये जे घर्षण बल प्रयुक्त होतं लक्षात, त्याच्यामुळे माझं चालणं सोयीस्कर होतं. आणि हे जर का घर्षण बल रिड्यूस झालं तर साहजिकच मी सटकतोय. हे घर्षण बलाचं बेस्ट उदाहरण आहे. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे संतुलित बल आणि असंतुलित बल, म्हणजे बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्सेस. एक व्यावहारिक उदाहरण लक्षात घेऊ. काय करायचं? कपाट घ्यायचं. कपाटाच्या एका बाजूला तुम्ही उभं राहा, कपाटाच्या दुसऱ्या बाजूला तुमच्या मित्राला उभं करा, सारख्यावरक्या ताकदीचे तुम्ही दोघं जण, आणि त्याला म्हणायचं आता बल प्रयुक्त करायला सुरुवात करा. तुम्ही दोघं बल प्रयुक्त करायला सुरुवात केलेली, कपाट 1 इंच सुद्धा जाग चालत नाही. का? कारण की तुम्ही सारखंच बल प्रयुक्त करताय विरुद्ध बाजूने. याला म्हणलं जातं संतुलित बल. आता काय करायचंय? पलीकडच्या साईडने 2 मित्रांना लावायचं आणि त्यांना म्हणायचं लोटा आता पलीकडच्या बाजूने. आता तेव्हा ज्यांनी ते जेव्हा दुसऱ्या बाजूने जोर लावायला सुरुवात करतील तेव्हा साहजिकच ते कपाट आता तुमच्या बाजूला सरकायला लागेल. हे का होतंय? कारण की आता बल तुमचं कमी पडते आणि त्यांचं डबल झालेलं आहे. म्हणजे आता कपाटावर जे बल प्रयुक्त होते ते बल आहे असंतुलित बल, म्हणजे अनबॅलेन्स फोर्स. त्याच्यामुळे कपाट आता तुमच्या बाजूला सरकायला लागलेलं आहे. दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर रस्सी केस. आता या ठिकाणी एका साईडला 3 मुली आहे, पलीकडच्या साईडला 3 मुली आहे, तिन्ही सारखंच बल प्रयुक्त करतात, त्याच्यामुळे रस्सी काही जागशी हलत नाही. पण जर का इथं 3 च्या ऐवजी मी 4 मुली 6 मुली ऍड केल्या, एक्स्ट्रा मुली ऍड केल्या, तर त्यांच्याकडून प्रयुक्त होणारं बल हे जास्त असणार आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी असंतुलित बल कार्यरत होणार आहे. ह्या 3 मुली या 6 मुली आरामशीर स्वतःकडे ओढून येणार आहे. हे झालं असंतुलित बल आणि संतुलित बलाची उदाहरणं. मग आतापर्यंत मी जी काही उदाहरणं पाहिलेलं आहे तिच्यावर माझ्या 3 गोष्टी पक्क्या लक्षात आलेल्या आहे. पहिली गोष्ट कोणती? जर एखादी वस्तू आहे आणि त्याच्यावर जर का 2 मित्र एकाच दिशेने बल लावताय तर त्या वस्तूवर दोघांच्या बलाच्या बेरजे इतकं बल लागतंय. उदाहरणार्थ या मित्राने या ठिकाणी 25 न्यूटनचं बल लावलेलं आहे, या मित्राने या ठिकाणी 20 न्यूटनचं बल लावलेलं आहे. म्हणजे टोटल याच्यावर बल किती प्रयुक्त झालेलं आहे? तर 45 न्यूटन एवढं बल या वस्तूवर प्रयुक्त झालेलं आहे. दुसरी गोष्ट ही पण मी शिकलो की जर एखादी वस्तू आहे आणि तिच्यावर जर 2 अपोजिट बाजूनी परस्पर विरोधी बाजूनी बल लावलं जात आहे तर त्या वस्तूवर त्या दोन्ही बलाच्या फरका इतकं बल लागते. उदाहरण द्यायचं झालं, या ठिकाणी पाहू शकतो की हा जो आहे हा नवरा या ठिकाणी 10 न्यूटन, नवरा या ठिकाणी 10 न्यूटनचं बल लावते आणि बायको या ठिकाणी 7 न्यूटनचं बल लावते. मग त्याचा फरक किती झालाय? तर 3 न्यूटनचा. म्हणजे वस्तूवर एकूण बल किती लागतंय? तर 3 न्यूटन एवढं बल लागते. तिसरं मी हे पण पाहिलं की मी ज्या दिशेने बल लावणार आहे वस्तू त्याच दिशेने जाणार आहे पुढं. आलं लक्षात? म्हणजेच बलाला काय असती? दिशा असती. याचाच अर्थ काय की बलाला परिमाण सुद्धा असतं आणि दिशा सुद्धा असती, म्हणजे मॅग्नेट्यूड सुद्धा असतं आणि डायरेक्शन सुद्धा असतं. हा झाला भोळ्या भाषेतला कॉन्सेप्ट. शास्त्रीय भाषेत काय सांगितलेलं पुस्तकाच्या डेफिनेशनमध्ये की एखाद्या वस्तूवर जर एकाच दिशेने अनेक बले लागत असेल तर त्यांच्यावर त्या वस्तूवर बेरजे एवढं बल प्रयुक्त होत असतं. दुसरं काय सांगितलेलं आहे? जर 2 बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली असेल तर त्या वस्तूवर त्यांच्या फरका इतके बल प्रयुक्त होत असते. हे पण पाहिलं आपण. आणि तिसरं, बल हे परिमाण आणि दिशा यामध्ये व्यक्त केले जाते, त्याच्यामुळे बल ही सदिश राशी आहे. कॉन्सेप्ट पक्का लक्षात. बाकी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की बलामुळं स्थिर गतीला स्थिर वस्तूला गती मिळती, गतिमान वस्तू थांबती, गतिमान वस्तूची चाल आणि दिशा बदलू शकते. तर एवढंच काय, तर गतिमान वस्तूचा किंवा बलामुळे एखाद्या वस्तूचा आकारही बदलू शकतो. उदाहरणार्थ कणिक मळताना आई कणिक मळत असं जायचं, पटकन त्या कणकेला कुत्ता घालायचा, कणिक जशी आहे त्याच आकाराची राहती. तुम्ही फटका घातन ती गोष्ट वेगळी. म्हणजेच काय, कणकेवर तुम्ही बल प्रयुक्त केले आणि तिचा आकार बदलला. हे सुद्धा कशामुळे झालं? तर बलामुळेच झालेलं आहे. या ठिकाणी अजून एक सांगितलेलं की एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बल जर प्रयुक्त करत असू आपण तर
त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त निव्वळ बला एवढा असतो, जे ऑलरेडी आपल्याला दुसऱ्या फिगर वरून लक्षात येत. आपला कॉन्सेप्ट पक्का. आता पुढची जी संकल्पना आहे ती आहे जडत्व, म्हणजेच इनर्शिया. गोळ्या भाषेचं उदाहरण पाहायचं झालं ती माणसाची न बदलायची प्रवृत्ती, बाबा मी असा आहे मी असंच राहणार आहे, मला काही बदलायचं नाही, याला म्हणलं जातं त्या माणसाचं जडत्व किंवा इनर्शिया. शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर एखादा दगड काय करायचा, मैदानात नेऊन ठेवून द्यायचा आणि वर्षानुवर्ष त्याच्याकडे पाहायचं नाही. तो दगड ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत तो राहायचा प्रयत्न करणार आहे, तो त्याची स्थिती बदलणार नाही. म्हणजे ही प्रवृत्ती काय झाली तर जडत्व किंवा इनर्शिया. एखादी वस्तू जर का, हेच या ठिकाणी सांगितलेली, एखादी वस्तू जर का गतिमान असेल तर ती नेहमी गतीच्या स्थितीत राहायचा प्रयत्न करणार, ती थांबणार नाही. ही तिची जी प्रवृत्ती झाली त्याला म्हणलं जातं जडत्व. लक्षात, आता या ठिकाणी पहिलं उदाहरण दिलेलं आहे की बाबा एखादा काचेचा ग्लास घ्या, पाण्याने भरलेला घ्या, तो त्याच्यावर एखादा कार्डबोर्ड ठेवा आणि त्याच्यावर कॉईन ठेवा, कार्डबोर्डला टिचकी मारली तरी तो कॉईन जो आहे तो काय कॉईन काय कार्डबोर्ड सोबत पुढे जात नाही, तो परत पाण्यातच पडतो. हे पहा याचा व्हिडिओ इथं दिलेला आहे. हे पहा या ठिकाणी कार्डबोर्ड ठेवलाय, टिचकी मारली आणि कॉईन पाण्यात पडलं. लक्षात, जडत्वाचा कॉन्सेप्ट पक्का. मग जडत्वाचे तीन प्रकार पडतात. पहिला प्रकार पडतो विराम अवस्थेतील जडत्व, म्हणजे इनर्शिया ॲट रेस्ट. दुसरा प्रकार पडतो गतीचे जडत्व, म्हणजेच इनर्शिया ऑफ मोशन. आणि तिसरा जो प्रकार पडतो तो पडतो दिशेचे जडत्व, म्हणजेच डायरेक्शनल इनर्शिया. काहीच नाही याच्यामध्ये, फक्त उदाहरणं लक्षात ठेवले की तिन्ही फरक आपल्या लक्षात येतो. सिंपल आहे, मी बसमध्ये बसलेलो आहे, बस अचानक सुरू झाली आणि तिने पहिला गिअर टाकला की मी मागे ढकलला जातो. का बरं मी मागे ढकलला जातो? कारण की मी बसमध्ये जेव्हा बसलो तेव्हा बसही बंद होती आणि मी पण शांतपणे बसलो होतो. म्हणजे माझी जी स्थिती होती ती काय होती, माझी प्रवृत्ती बसच्या सीटावर स्थिर राहायची. पण बस अचानक सुरू झाली आणि पुढे गेली त्याच्यामुळे मी मागे ढकलले गेलो, कारण मी माझी स्थिती मेंटेन करायचा प्रयत्न करतो. म्हणजे माझी प्रवृत्ती काय झाली, जडत्वाची प्रवृत्ती झाली. आणि हे झालं विराम अवस्थेतील जडत्व. हेच उदाहरण या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरं जे आहे जडत्वाचं उदाहरण ते आहे की बाबा एखादा पंखा आहे, तो आपण पंखा बंद केला, फिरणारा पंखा आहे तो बंद केला तरी तो स्वतःला त्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तो काही काळ फिरतच राहतो. ही त्याची झाली गतीची जडत्वाची स्थिती, म्हणजे मोशन ऑफ इनर्शिया ऑफ मोशन. आणि तिसरं जे आहे ते आहे दिशेचं जडत्व. म्हणजेच काय, की मी एका बसमध्ये मस्त काही प्रवास करतो आहे आणि बसने अचानक यूटर्न घेतला आणि ज्यावेळेस बसने यूटर्न घेतला त्यावेळेस मी त्याच्या विरुद्ध दिशेला सरकलेलो आहे. याला काय म्हणायचं, दिशेचं जडत्व, म्हणजेच डायरेक्शनल इनर्शिया. लक्षात, जडत्वाचे तिन्ही प्रकार झाले, जडत्वाचे तिन्ही आपण उदाहरणं पाहिले. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला पेपरला आली तर उदाहरणं येतात आणि या उदाहरणावरून तुम्हाला ओळखायचं असते की जडत्वाचा कोणता प्रकार आहे. एक साधं उदाहरण पाहू जडत्वाचं या ठिकाणी. अॅनिमेटेड व्हिडिओ आहे. या ठिकाणी माणूस कारमध्ये बसलेला आहे, तो गाडी चालली, हा सुद्धा चाललाय, दोघंही गतिमान स्थितीत आणि अचानक पुढे काहीतरी धडक झाली कारची, कार थांबली, मात्र त्यामध्ये असलेला माणूस मात्र उडून पुढे पडलेला आहे, कारण त्याला त्याची स्थिती बदलायची नाही, त्याच्यामध्ये आहे इनर्शिया. अशा प्रकारे मित्रांनो, आपण तिसऱ्या धड्याचा पहिला भाग संपवलेला आहे आणि उरलेला धडा आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहे. पण तत्पूर्वी मित्रांनो, जर माझा प्रयत्न खरंच आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूप पाहिले जातात पण सबस्क्राईब होत नाही, तर असं करू नका, सबस्क्राईब करा, कमेंट करा, चॅनलचं नाव विसरू नका. चॅनलचं नाव आहे सीमा चंदन एज्युकेशन. चला तर मित्रांनो, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत झटून अभ्यास करा, स्मार्टली अभ्यास करा. बेस्ट ऑफ लक.